नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थ्याची यादी कशी पाहायची तर मित्रांनो दोन हजार वीस एकवीस मधील लाभार्थीचे नाव जाहीर करायला सरकारने सुरुवात केली आहे तर या लिस्टमध्ये आपले नाव कसे बघायचे आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो तर मित्रांनो एक छोटी विनंती चॅनेल नवीन असाल ला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा भविष्यात योजना आणि नवीन नवीन फॉलो करा तर मित्रांनो बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनातील यादी कशी पाहायची चला तर व्हिडिओ चालू करूया तुम्ही प्र, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारने साल दोन हजार वीस वी मधील लाभार्थ्याची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे घर घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जाचे व्हेरिफिकेशन झालेले आहे त्या त्या लाभार्थ्याचे नाव जाहीर केले जात आहेत जसं जसं लाभार्थ्याचे नाव मंजूर होतील तशी तशी, तशी या नावाच्या यादीत समाविष्ट केली जाणार आहेत पण ही यादी कशी पाहायची पंतप्रधान आवास योजना ग्रामीण काय आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत तर बघा पंतप्रधान आवास योजना ग्रामीण दोन हजार बावीस या देशातील सगळ्या ना घर उपलब्ध दे करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने दोन हजार सोळा मधील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरू केली आहे या योजनेअंतर्गत दोन हजार बावीस पर्यंत देशातील दोन कोटी पंचाण्णव लाख घरे बनवण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत पंचवीस स्क्वेअर फूट मीटर घर बांधता येते घर बांधण्यासाठी महाराष्ट्रासारख्या मैदानी राज्यात एक लाख वीस हजार तर हिमाचल सारख्या पर्वतीय राज्यामध्ये एक लाख तीस हजार रुपये मदत दिली जाते ही मदत लाभार्थ्यांना खात्यात डायरेक्ट जमा केली जाते मैदानी राज्यासाठी साठ टक्के निधी केंद्र तर चाळीस टक्के निधी राज्य सरकार देते पूर्वेकडे राज्यात नव्वद टक्के निधी केंद्र तर दहा टक्के निधी राज्य सरकार देते याशिवाय स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधीही उपलब्ध करू करून दिला जातो घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्याची यादी पंतप्रधान आवास योजना ग्रामीणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाते ही यादी कशी पाहायची याची माहिती आपण आता पाहू बघा लाभार्थ्याची यादी कशी पाहायची पंतप्रधान आवास योजना ग्रामीण लाभार्थ्याची यादी पाहण्यासाठी सगळ्यात हो अगोदर तुम्हाला पम एन आय सी इन या सर्च कराव्या लागेल त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना जर्मिन या नावाने एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गाईडलाईन्स आणि सर्कुलर्स अशा तीन पर्याय तुम्हाला दिसतील मित्रांनो मी तुम्हाला हे फक्त सांगतोय हे लेख तो तू महत्वाचं आहे हे झाल्यावर तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो जरी तुम्हाला हा समजलं पण तुम्हाला हे गाईडलाईन्स समजावा म्हणून तुम्ही स्वतः तुम चेक करा म्हणून तुम्हाला मी सांगतो तर बघा यापैकी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या पर्यावर क्लिक करायचे यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीण वेबसाईट ओपन होईल यामध्ये तुम्हाला ग्रामीण मंत्रालयाची किती घरकुलाचे उद्दिष्ट आहे त्यासाठी किती जणांनी नोंदणी केली आहे त्यापैकी किती प्रस्ताव मंजूर झाले आहेत त्यापैकी किती घरकुल्याची कामे पूर्ण झाली आहेत आणि त्यासाठी किती कोटी रुपयाची निधी रुपयाच्या खात्या जमा करण्यात आला आहे याची माहिती दिसेल आता तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला असेल तर ते मंजूर झाले की नाही पाहायचं आणि त्याची माहिती पाहूया याविषयी तुम्हाला वरच्या बाजूला अवा सॉफ्ट याप पर्यायावर क्लिक करायचं आहे व दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आणि आहे रिपोर्टवर क्लिक केल्यावर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथे वेगवेगळ्या रिपोर्ट दिलेल्या तुम्हाला दिसून येतील त्यातील सगळ्यात शेवटचा सोशल ऑडिट रिपोर्टमधील बेनिफिकरी डिटेल्स फॉर व्हेलिफिकेशन यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर एम आय एस रिपोर्ट नावाचा एक पेज ओपन होईल या पेजवर सिलेक्श सिलेक्शन नावा पर्यायाखाली एक तुम्हाला निवडायचं आहे सुरुवातीला राज्य त्यानंतर जिल्हा मग तालुका सगळ्यात शेवटी गाव निवडायचे आहे हे निवडून आल्यावर तुम्हाला कोणत्याही वर्षाची यादी पाहिजे ते वर्षी निवडायचे आहे आता आपल्याला दोन हजार एकवीसमधील वर्षातील लाभार्थ्याची यादी पाहायची आहे त्यामुळे दोन हजार वीस एकवीस वर्षे निवडले आहे त्यानंतर कोणत्या योजनेतील घरकुल यादीची पाहायची आहे ती योजना निवडायची आहे इथं तुम्हाला पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ऑल सेंट्रल स्कीम मुख्यमंत्री आवास योजना अशा दिलेल्या योजनेपैकी योग्य निवडायची आहे बघा आता आपल्याला पंतप्रधान आवास योजना ग्रामीण या योजनेतील यादी पाहायची असल्याने आपण ती योजना निवडली आहे आणि समोर दिलेल्या बेरीज किंवा वे वेजाबाकी प्रश्नाचे उत्तर कॅप्चरच्या रकमेस टाकायचे आहे मग शेवटी सबमिट या पर्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्याची यादी ओपन होईल या प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील कोणत्या योजनेअंतर्गत कुणाला घरकुल मंजूर करण्यात आले आहे याची माहिती पाहू शकता तर मित्रांनो चला आपण तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो गुगलवर जाऊया इन क्लिक केल्यावर के तुम्हाला हे आतमध्ये सोडेल आता मित्रांनो आतमध्ये आल्यावर इथे तुम्हाला विचारलं आहे प्रधानमंत्री आवास योजना गाइडलाइन आणि सर्कुलर आपल्याला बघता सगळ्यात वरच्या म्हणजे प्र प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यावर क्लिक करणे तर मित्रांनो बघा आपल्याला हे तीन रेस दिसतात त्यावर क्लिक करणे त्याच्यावर आवर सॉफ्ट या याच्यावर क्लिक करणे आवरसॉफ्टमध्ये आल्यावर आप आपल्याला रिपोर्टवर क्लिक करणे रिपोर्टवर आल्यावर मित्रांनो बघा आपल्याला इथं विचारले भरपूर पण आपल्याला शेवटी जायचं आहे सोशल ऑडिट रिपोर्ट यावर क्लिक करायचं आहे तर यावर चला तर क्लिक करूया बघा मित्रांनो त्यावर क्लिक करतात इथं ओपन झालेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला आपण ज्या राज्याचे आहे त्या राज्याचे सिलेक्ट करायचं आहे बघा मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या आहेत तर महाराष्ट्राचं सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता जिल्हा घ्यायचा आहे जिल्हा आपण घेऊया पुणे इथपर्यंत झाले पहिले आपण राज्य सिलेक्ट केले त्यानंतर सिटी जिल्हा सिलेक्ट करा आता आपण तालुक्यात राहतो का खेडेगावात राहतो ते आपल्याला सिलेक्ट करणे तर चला तर मित्रांनो आपण इथे शिरूर सिलेक्ट करूया हे आपल्या तालुक्याचं नाव आहे आता तालुक्यात सिलू सिलेक्ट करतात तर आपल्याला इथं आहे आपल्याला आपले गावाचे नाव म्हणजे याच्यामध्ये आपण ज्या भागात राहतो असन तर त्या भागाच्याला क्लिक करणं आहे अशा प्रकारे नाव आहे मित्रांनो आपल्याला जे असेल ते क्लिक करणे त्यानंतर आपल्याला विचारले जाते सन व्याधी दोन हजार वीस एकवीस एवढे क्लिअर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला इथे पंतप्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण यावर सिलेक्ट करणे आणि आता शहाऐंशी आणि वीस हे टोटल किती होते मित्रांनो बघा ऐंशी एकशे सहा होतात मित्रांनो टोटल मिळायचे मग एकशे सहा होतात एकशे एकशे सहा करून सबमिट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पंतप्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण या प्रकारे आपण मध्ये आपले नाव आले का चेक करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या घरकुलाचे यादीचे नाव आपल्या लिस्टमध्ये आले आहे का तुम्ही या प्रकारे चेक करू शकता नसेल आले तर मित्रांनो तुम्हाला ते दाखवणार नाही तर बघा मित्रांनो ग्रामीण विकास मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजना आपण ग्रामीण संपूर्ण माहिती घेतली आहे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र